सुरू आहे, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये. चला मिळूया ज्ञान, नवा दिवस नवा प्रश्न. मित्रांनो, आज भाग क्रमांक 378 आणि आजचा विषय आहे सामान्य ज्ञान. तत्पूर्वी पाहूया कालच्या भागाच्या प्रश्नाचं उत्तर. कालचा प्रश्न, हा प्रश्न तुमचा प्लॅटफॉर्म आमचा या धरती अंतर्गत होता आणि प्रश्न विचारणाऱ्या प्रश्नाची सादर करती होती कुमारी श्लोका दत्ता ढोणे, केंद्रीय प्राथमिक शाळा अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील विद्यार्थी. तिने प्रश्न अतिशय चांगला निवडला होता. प्रश्न हा प्रश्न समाजशास्त्राविषयी होता. प्रश्न असा होता की नो कास्ट नो रिलीजन हे सर्टिफिकेट मिळवणारी भारतातील पहिली व्यक्ती. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काही मोजक्या लोकांनाच आलेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे स्नेहा प्रतिभराजे. स्नेहा प्रतिभराजे यांनी नो कॉस्ट नो रिलीजन असं पहिलं सर्टिफिकेट मिळवलं की जी तामिळनाडूची ॲडव्होकेट आहे. या तामिळनाडूच्या ॲडव्होकेट यांनी समस्त मानवजात एकच आहे आणि मी कोणत्याही जातीची कोणत्याही धर्माची नाही, माणुसकी हाच माझा खरा धर्म आहे, हा विचार पुढे ठेवून त्यांनी नो कॉस्ट नो रिलीजन हे सर्टिफिकेट तामिळनाडूतील एका तालुक्यामधून मिळवलं आणि जगा भारतातील पहिली व्यक्ती नो कॉस्ट नो रिलीजन असणाऱ्या त्या बनल्या. हे होतं उत्तर कालच्या प्रश्नाचं. त्यानंतर वळूया आजच्या प्रश्नाकडे. त्यानंतर वळूया मित्रांनो आजच्या भागाकडे. आजचा भाग क्रमांक 378 आजचा विषय आहे सामान्य ज्ञान. मित्रांनो आजचा प्रश्न सामान्य ज्ञानाच्या संदर्भाने विचारायचा म्हटला तर निसर्गाच्या जवळीकतेचा प्रश्न आहे. निसर्ग आपणाला बरेच काही सुख आणि चांगले अनुभव देतो. बऱ्याच जणांना निसर्ग हा आकृष्ट करतो, आकर्षित करतो. बरेच जण या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन तणावमुक्त होत असतात. अशाच काही अद्भुत गोष्टी या निसर्गामध्ये घडत असतात की ज्या आपल्या अवतीभोवती असतात, आपणाला माहीत नसतात आणि त्याची माहिती आपल्याला पुस्तकातून किंवा इतरत्र स्रोतामधून मिळत असते. आजचा प्रश्न अशाच एका अद्भुत नदीच्या अनुषंगाने. गेल्यावेळी मी आपल्याला प्रश्न विचारलेला होता की जगातील सर्वात स्वच्छ नदी कोणती किंवा जगातील उकलती नदी कोणती, हे प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिलेले आहे. तर मित्रांनो आजचा प्रश्न हा नदीच्या संदर्भानेच आहे. प्रश्न असा आहे की जगातील सर्वात सुंदर नदी असा किताब मिळवणारी नदी कोणती, तिचं नाव काय, तिला स्वर्गातील नदी असं सुद्धा म्हटलं जातं, रंग बदलणारी नदी असं सुद्धा म्हटलं जातं. तर मला उत्तर द्या की जगातील सर्वात सुंदर नदी कोणती, तिचं नाव काय. या प्रश्नाचं उत्तर लगेच तुम्ही व्हॉट्सअपला द्या. अशा प्रकारे प्रश्नांसाठी त्याच्या उत्तरासाठी फील द नॉलेज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. काय सुचना असेल तर जरूर सांगा. भेटूया मित्रांनो उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत